सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाते, त्यानंतर लगेच त्यांना फोटो काढून हजेरी देखील मांडली जाते आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम करीत असताना देखील कामगारांचा फोटो काढला जातो। शिवाय दुपारी 2 वाजता जेवणाच्या सुट्टी वेळी देखील बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावून त्यांचा फोटो घेतला जातो। तर या त्रासदायक पद्धतीने कामगारांचा अनावश्यक वेळ वाया जात असल्याने सकाळी कामावर आल्यानंतर आणि संध्याकाळी काम सुटल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने कामगारांची हजेरी घ्या, तुम्ही कामगारांना हवं तेवढं काम द्या, मात्र हजेरीच्या नावाखाली त्यांना त्रास देऊ नका, असं म्हणत कामगारांनी पालिकेत ठिय्या आंदोलन केलं आहे। तर पाहूयात कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव हे काय म्हणाले ते। पालिकेमधील कामगार कर्मचारी यांना 4-4 वेळेला हजेरी घेतली जाते, एकदा बायोमेट्रिक, त्याच्यानंतर पुन्हा फोटो काढणे, पुन्हा काम करत असतानाचा फोटो काढणे आणि त्याच्यानंतर काम सुटल्यानंतर पुन्हा फोटो काढणे आणि त्याचे बायोमेट्रिक घेणे, यामध्ये जो वेळेचा अपव्यय होत आहे ती पद्धत बंद करा आणि कोणती तरी एक पद्धत ठेवून या कामगारांची हजेरी घ्या, नाहीतर गुलामासारखी यांना वागणूक देऊ नका, असं त्यांना आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं। माननीय घनकचरा विभागाचे उपायुक्त पांडेसाहेब यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला ग्वाही दिली की येत्या 1 तारखेपासून कोणत्याही परिस्थितीमध्ये एकच हजेरी घेतली जाईल, असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं। आज काय आंदोलन केलं? आज तेवढ्यासाठीच केलं आम्ही, आमची हे 4-4 वेळा होणारी हजेरी बंद करा आणि एकच हजेरी कुठली तरी घ्या आणि कामाचं ठिकाणी वेगवेगळं असतं, त्यामुळे हजेरी एकाच वेळेला घ्या आणि काम करण्यासाठी त्याचं निरीक्षण करण्यासाठी तुम्ही जे फोटो काढायला ते बंद करा, त्याच्यावरती जमादार लोकांची नेमणुका करा, आपल्याकडे जमादार लोकांची यादी आहे, त्या यादीप्रमाणे नेमणुका करा, असं आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं। हजेरी कसल्या पद्धतीने घ्या त्या पद्धतीने बायोमेट्रिक करून द्या, नाहीतर नाव पुकारून हजेरी मांडू द्या, नाहीतर फोटो काढून करू द्या, पण एक आपण मोर्चा काढूया आणि या मोर्चाद्वारे ते आमची जी 4-4 वेळेला हजेरी घेतली जाते गुलामासारखं जे वागवाय लागलेले आहेत ते आपण बंद